Good morning, students. Now here we are also studying about the problem of computation of income from house property. Now new problem we are also studying here. First of all, we are also reading the problem carefully. From the following information, compute the taxable income from house property of Mr. Nikhil for the assessment year 2019-20. Which is Nikhil. यांचा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 2019-20 असेसमेंट इयर तो या ठिकाणी फाइंड आउट करायचा. त्यामध्ये पर्टिक्युलर्स इन्फॉर्मेशन काय दिली बघा. म्युन्सिपल व्हॅल्यू 370,000, 370,000 फेअर रेंट 380,000, ॲन्युअल रेंट 480,000, म्युन्सिपल टॅक्सेस पेड 40,000, रिपेअर्स 23,000, इंटरेस्ट ऑन कॅपिटल बॉरोड फायनान्शियल इयर 2018-19 190,000, पिरियड ऑफ वॅकन्सी 1 मंथ. मिस्टर निखिल पुढची इन्फॉर्मेशन आहे, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. मिस्टर निखिल बारोड ए लोन ऑफ ₹21 लाख ॲट द रेट 10% पर ॲनम ऑन 1 ऑगस्ट 2016 फ्रॉम HDFC बँक. म्हणजे मिस्टर निखिल यांनी 21 लाखाचं लोन 10% व्याजानं 1 ऑगस्ट 2016 HDFC बँकेकडून घेतलेलं आहे. कशासाठी? फॉर ॲक्विजिशन ऑफ द हाऊस. म्हणजे हाऊस ॲक्वायर करण्यासाठी, म्हणजेच खरेदी करण्यासाठी ते घेतलं असेल. द कन्स्ट्रक्शन ऑफ द हाऊस इज कम्प्लिटेड ऑन 15 सप्टेंबर 2017. त्या हाऊसचं कन्स्ट्रक्शन 15 सप्टेंबर 2017 पूर्ण झालेलं आहे. मग आता ह्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय काढायचं आहे? कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ मिस्टर निखिल. मग इन्फॉर्मेशन दिल्यानंतर त्या इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला काय 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 आवश्यक आहे? म्युन्सिपल व्हॅल्यू इज इम्पॉर्टंट, फेअर रेंट इज इम्पॉर्टंट, ॲन्युअल रेंट इज इम्पॉर्टंट. म्हणजेच पहिल्या स्टेपमध्ये आपण काय फॉलो करतो, तर हा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी काढत असताना त्याचा निश्चित असा फॉर्मॅट आहे. म्हणजे फॉर्मॅटमध्ये काय असतं, तर फॉर्मॅट हा फॉर एक्झाम्पल आता आपण बघूया, तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी काढत असताना दोन पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवता येऊ शकतो. दोन पद्धतीने म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण फॉर्मॅट म्हणून घेणार. फॉर्मॅटमध्ये काय फॉर्मॅट, तर पहिल्यांदा ग्रॉस सॅलरी व्हॅल्यू काढणार. ग्रॉस सॅलरी व्हॅल्यूमधून लेस काय करतो आपण, म्युन्सिपल टॅक्सेस पेड, त्यानंतर इतर रिपेअर्स दिलेले आहे परंतु रिपेअर्स काय येणार नाही ते स्टँडर्ड डिडक्शनमध्ये ते कन्सिडर केलं जातं. त्यानंतर नेट ॲन्युअल व्हॅल्यू म्हणजे GAV क्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून म्युन्सिपल टॅक्स पेड केला की आपणाला नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळेल. आणि नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळाल्यानंतर त्याच्यामधून आपण 30% स्टँडर्ड डिडक्शन हे त्या नेट ॲन्युअल व्हॅल्यूवर काढणार. आणि त्याच्यानंतर जर इंटरेस्ट असं लोनवरचं हाऊसच्या कारणासाठी ते लोन घेतलं असेल, त्याच्यावरचं व्याज असेल, ते आपण या ठिकाणी काय करणार, डिडक्ट करणार. आणि अशा पद्धतीनं येणारी जी काय अमाऊंट असेल ती तुमची काय असेल, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तर पहिली स्टेप ही महत्त्वाची आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू तुमची बरोबर आली की या ठिकाणी पुढचा प्रॉब्लेम या ठिकाणी सोपे आहे. म्हणजे आता या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, तर या प्रॉब्लेममध्ये प्रामुख्यानं ह्या ठिकाणी लोन असेल ते लोन घेतलेलं आहे. आता लोन घेतल्यानंतर ते हाऊस या ठिकाणी कम्प्लीट होण्यासाठी ज्यादाचा कालावधी लागतो. म्हणजे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न, तर 1 ऑगस्ट 2016 लोन घेतलं आणि हाऊस कम्प्लीट किती झालं, 15 सप्टेंबर 2017. म्हणजे हिथं या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल बघा, तर आता 1 ऑगस्ट 2016 म्हणजे किती येणार फायनान्शियल इयर, त्याला 16-17 आणि मग आता 17 या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे हे प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं या ठिकाणी इन्स्ट्रक्शन काय या ठिकाणी इंटरेस्ट असेल तर ते नेमकं काय करायचं, तर ते ॲडजस्टमेंट काय आहे. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचा आहे. मग ती ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण आता बघूयात. आता इंटरेस्ट ऑन प्री कन्स्ट्रक्शन पिरियड, म्हणजेच इंटरेस्ट ऑन लोन फॉर प्री कन्स्ट्रक्शन पिरियड इज अलाउड फॉर डिडक्शन 5 इक्वल इन्स्टॉलमेंट और 1/5 or 20% कमन्सिंग फ्रॉम द
प्रीवियस इयर फायनान्शियल विच युअर हाऊस इज कन्स्ट्रक्टेड ऑर डिलिव्हर ऑर अक्वायर्ड. दीज आर द थ्री इम्पॉर्टंट वर्ड. हाऊस इज कन्स्ट्रक्टेड डिलिव्हर्ड ऑर अक्वायर्ड. प्री कन्स्ट्रक्शन पिरियड म्हणजे नेमकं काय? द पिरियड कमेन्सिंग द डेट ऑफ बॉरोविंग अँड एंडिंग ऑन 31st March इमिडिएटली प्रायर टू द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑर डेट ऑफ रिपेमेंट ऑफ लोन विच एवर इज अर्लियर. मग इथं प्री कन्स्ट्रक्शनचा पिरियड किती येणार? तर आपला प्री कन्स्ट्रक्शनचा पिरियड म्हणजे 15 सप्टेंबरला ते हाऊस कम्प्लीट झालं. 15 सप्टेंबरला ते हाऊस कम्प्लीट झालं म्हटल्यानंतर 15 सप्टेंबरच्या अगोदरचा प्रायर इयर म्हणजे इमिडिएटली प्रायर म्हणजे अगोदरचा म्हणजे किती येणार आहे? ते येईल 31 मार्च 2017. 31 मार्च 2017 म्हणजे 1 ऑगस्ट 2016 ते 31 मार्च 2017 आपला इंटरेस्ट या प्रॉब्लेममध्ये काढावा लागेल. तो झाला प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचा या ठिकाणी इंटरेस्ट. आता त्यानंतर आपण ह्या प्रॉब्लेमचं या ठिकाणी सोल्युशन असेल ते सोल्युशन कशा पद्धतीने आहे त्याचा या ठिकाणी अभ्यास करूया. ते सोल्युशन करत असताना पहिलं या ठिकाणी काय करणार आपण? फॉर्मॅट म्हणून घेणार. मग तो फॉर्मॅट कसा आहे? तर या ठिकाणी पहिला या ठिकाणी घेतला आपण काय? क्रॉस सेंडिंग व्हॅल्यू, त्याच्यामधून लेस म्युन्सिपल टॅक्स पेड, त्याच्यामधून येणारे अमाऊंट असेल नेट अँड, त्याच्यामधून लेस स्टँडर्ड सेक्शन अंडर सेक्शन 24A आणि लेस इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल अंडर सेक्शन 24A. हा इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल, त्याची वर्किंग नोट आणि ग्रॉस सेंडल वनसाठी सुद्धा वर्किंग नोट या ठिकाणी आपल्याला करावी लागेल. म्हणजे विदाउट द ग्रॉस सेंडल व्हॅल्यू यू कॅनॉट कम्प्लीट फाइंड आउट ऑर कम्प्लिशन ऑफ आवर प्रॉब्लेम ऑन इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हा फॉर्मॅट झाला. आता ग्रॉस सेंडल व्हॅल्यू कशी काढली जाते? तर त्याचा या ठिकाणी एक स्पेसिफिक असा फॉर्मॅट आहे. म्हणजे ग्रॉस अँड्युअल व्हॅल्यू काढत असताना या ठिकाणी वर्किंगमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस अँड्युअल व्हॅल्यू, मग पहिली स्टेप नंबर फर्स्ट, फाइंड आउट मॅक्सिमम ऑब्लिक हायर ऑफ द फॉलोइंग. म्हणजे कम्पॅरिझन करायचं दोन अमाऊंटचं, कोणत्या दोन अमाऊंट? म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट. म्हणजे म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट प्रॉब्लेममध्ये दिलेले असेल किंवा दिलेली आहे, ते दिल्यानंतर त्याच्यामधलं जे हायर असेल त्या ठिकाणी त्याला आपण मॅक्सिमम अमाऊंट म्हणून कन्सिडर करणार आणि पुन्हा त्याचं कम्पॅरिझन हे या ठिकाणी आपल्या स्टँडर्ड रेंट बरोबर करणार आणि स्टँडर्ड रेंट बरोबर केल्यानंतर जो काय आपला एक्सपेक्टेड रेंट येईल, म्हणजे काय आला आपला एक्सपेक्टेड रेंट, तो आला आपला इथं एक्सपेक्टेड रेंट. त्यानंतर स्टेप नंबर सेकंडला फाइंड आउट द मॅक्सिमम ऑर व्हॅल्यू, त्यामध्ये एक्सपेक्टेड रेंट आणि ॲन्युअल ॲक्च्युअल रेंट, त्याच्यामधलं मॅक्सिमम अमाऊंट येईल. त्याच्यामधून आपण लेस वॅकन्सी पिरियड, वॅकन्सी 1 मंथ लेस केल्यानंतर आपल्याला काय ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू मिळेल. म्हणजे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढण्यासाठी सर्वात महत्त्वाची ही दिक्कत असते काय? तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर झाल्या खेळीच ह्या कन्सेप्ट समजणार नाहीत. मग आता प्रॉब्लेमचं सोल्युशन असेल ते सोल्युशन पाहूयात, त्याच्यामध्ये काय डाऊट नाही. त्यामध्ये आपण फॉर्मॅट मांडून घेतला. फॉर्मॅटमध्ये काय? ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, त्यानंतर लेस म्युन्सिपल टॅक्स, त्यानंतर काय प्रॉब्लेममध्ये ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, लेस म्युन्सिपल टॅक्स पेड, येणारे अमाऊंट नेट ॲन्युअल व्हॅल्यू, त्यामधून लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24A स्टँडर्ड डिडक्शन आणि बी इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल अंडर सेक्शन 24B. सोल्युशन आपण आता बघूयात. इथं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू म्हणलेलं आहे काय? ॲज पर वर्किंग नोट 1 त्या अमाऊंट दिलेलं आहे 4,40,000. आता वर्किंग पाहूयात कसं काढायचं. फाइंड आउट द हायर ऑन मॅक्सिमम ऑफ द फॉलो कुठली? म्युन्सिपल व्हॅल्यू. म्युन्सिपल व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये किती दिलेलं आहे? तर 3,70,000 घेतले का इथं? 3,70,000. त्यानंतर फेअर रेंट. फेअर रेंट प्रॉब्लेममध्ये किती दिलेलं आहे? 3,80,000. मग आता 3,80,000 याचं कम्पॅरिझन केल्यानंतर ह्याच्यामधली हायर किंवा मॅक्सिमम अमाऊंट कोणती येते? तर 3,80,000. म्हणजे मॅक्सिमम अमाऊंट आली 3,80,000. त्यानंतर पुढची स्टेप आहे फाइंड आउट द मिनिमम ऑफ द फॉलोइंग. म्हणजे मिनिमम ऑफ द फॉलोइंग हे कसं
काढणार तर पहिलं मॅक्झिमम अमाऊंट स्टेप नंबर एकमध्ये काढलेली आपण मॅक्झिमम अमाऊंट किती आहे 380,000 आणि दुसरं त्याचं कम्पॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट काय दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही म्हणजे काय येणार नॉट ॲप्लिकेबल. म्हणजे ते तुमचं एक्सपेक्टेड रेंट किंवा ग्रॉस एनुअल व्हॅल्यू फॉर डिम्ड टू बी लेट आउट म्हटलं जातं ती किती आली 380,000 म्हणजे एक्सपेक्टेड रेंट किंवा ग्रॉस एनुअल व्हॅल्यू फॉर डिम्ड टू बी लेट आउट. म्हणजे तर लेट आउट हाऊस आहे ते आणखी एक स्टेप आपल्याला करावी लागेल. स्टेप नंबर आपण त्याला म्हणूया त्या ठिकाणी थर्ड म्हणजे फाइंड आउट द मॅक्झिमम ऑब्लिक हायर ऑफ द फॉलोइंग. त्यामध्ये काय एक्सपेक्टेड रेंट ऑब्लिक ते अमाऊंट आपण फाइंड आउट केलेलं आहे स्टेप नंबर एक. एक्सपेक्टेड रेंट किती आला 380,000. ॲक्च्युअल ॲन्युअल रेंट किती आहे तर ॲक्च्युअल ॲन्युअल रेंट हा ॲन्युअल रेंट दिलेला 480,000 तो घेतला. आता मॅक्झिमम अमाऊंट किती आली 480,000 म्हणजे 380,000 आणि 480,000 याच्यामधली मोठी अमाऊंट आहे 480,000 ती आपण घेतली. त्याच्यामधून लेस वॅकन्सी वन मंथ म्हणजे वन मंथ हा काय प्रकार आहे तर एका महिन्याच्या कालावधीसाठी फिगर वॅकंट राहिलं म्हणजे पिरियड ऑफ वॅकन्सी वन मंथ दिलेला आहे. मग आता हे वन मंथची अमाऊंट हे 40,000 कशी काढली आपण तर 480,000 हे काय आहे तर 480,000 ॲन्युअल रेंट आहे. मग ॲन्युअल रेंट 480,000 जर 12 महिन्याचं असेल तर 1 महिन्याचा किती तर एका महिन्याचा येतो येतो 40,000 म्हणजे 480,000 भागिले 12 × 1 येतो किती आला 40,000 म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट आपली आली 480,000. त्यामधून लेस वॅकन्सी किंवा वॅकन्ट पिरियड वन मंथ ती आली 40,000 ते 440,000 ही काय आली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आली. आता ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर आपला जो काय फॉर्मॅट आहे तो कुठला फॉर्मॅट ॲन्सरचा त्या ॲन्सरच्या फॉर्मॅटमध्ये ते अमाऊंट इन्सर्ट करा. म्हणजे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू 440,000 त्यानंतर लेस म्युन्सिपल टॅक्स पेड म्युन्सिपल टॅक्स किती आहे 40,000 नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आली 400,000. आता लेस त्याच्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन किती आहे तर या ठिकाणी अंडर सेक्शन 24A 40% ऑन नेट ॲन्युअल व्हॅल्यू. नेट ॲन्युअल व्हॅल्यू आपण किती काढली 400,000 मग 400,000 30% 30% म्हणल्यानंतर किती आलं ते 120,000 म्हणजे किती आलं ते 120,000 रुपये. हे या ठिकाणी तुमचं स्टँडर्ड डिडक्शन आलं. त्यानंतर लेस काय करतो आपण इंटरेस्ट ऑन बारोड कॅपिटल अंडर सेक्शन 24B ते इंटरेस्ट ऑन बारोड कॅपिटल हे या ठिकाणी आपल्याला फाईंड आउट करावं लागेल. आता इंटरेस्ट ऑन बारोड कॅपिटल हे फाईंड आउट करण्यापूर्वी मग प्रॉब्लेममध्ये बघा इंटरेस्ट घेतलेलं आहे का म्हणजे कर्ज घेतलेलं आहे का घेतलेलं आहे काय बघा. मिस्टर निखिल बारो लोन ऑफ ₹21,00,000 ॲट द रेट 10% पर ॲनम ऑन 1 August 2016 फ्रॉम HDFC बँक फॉर ॲक्विजिशन ऑफ द हाऊस. त्याच्याखाली अंडरलाईन करा म्हणजे 1 August 2016 10% दरानं 21 लाखाचं कर्ज मिस्टर निखिल यांनी HDFC बँकेकडून घेतलं होतं. परंतु द कन्स्ट्रक्शन ऑफ द हाऊस इज कम्प्लिटेड ऑन 15 September 2017 म्हणजेच 15 September 2017 त्या हाऊसचं कन्स्ट्रक्शन काय झालं पूर्ण झालं. आता जर कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं असेल परंतु अगोदरच लोन असेल वगैरे तर ते काय होतं प्री कन्स्ट्रक्शन पिरियड. आता प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं व्याज कशा पद्धतीनं काढायचं तर आता इथं आपण ती ॲडजस्टमेंट वाचली होती म्हणजेच 1/5 किंवा 20% या ठिकाणी 5 वर्ष या ठिकाणी इक्वल इन्स्टॉलमेंट हे अलाउड आहेत ॲज अ डिडक्शन म्हणून घेण्यासाठी. मग आता इथं मग आपल्याला तो प्री कन्स्ट्रक्शन पिरियड फाईंड आउट करावा लागेल. म्हणजे आता या ठिकाणी सांगितलेलं आहे इमिडिएटली प्रायर टू द एंड म्हणजे 1 August 2016 ते 31/3/2017 ह्या पिरियडमध्ये टोटल मंथ्स किती येत आहेत तर टोटल मंथ्स येतील तुमचे हे या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च 8 मंथ्स या ठिकाणी काय येत आहेत. मग आता वर्किंग नोटमध्ये आपण काय करणार इंटरेस्ट ऑफ प्री कन्स्ट्रक्शन पिरियड अँड करंट इयर इंटरेस्ट
करंट इयरचा इंटरेस्ट असेल त्याच्याबद्दल काही डाऊट नाही, परंतु जो प्री कन्स्ट्रक्शनचा पिरियडचा इंटरेस्ट असेल तो इंटरेस्ट या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे विदाऊट द प्री कन्स्ट्रक्शन पिरियड चा इंटरेस्ट काढल्याखाली तुमचा प्रॉब्लेम बरोबर येणार नाही. मग आता बघा वर्किंग नोटमध्ये इंटरेस्ट ऑफ प्री कन्स्ट्रक्शन अँड करंट इयर मध्ये इंटरेस्ट ऑन प्री कन्स्ट्रक्शन पिरियड फ्रॉम द डेट ऑफ लोन टेकन टू 31 मार्च ऑफ द इयर इमिडिएटली प्रायर टू द इयर इन विच कन्स्ट्रक्शन, म्हणजे या कन्स्ट्रक्शनमध्ये कम्प्लिशन असेल किंवा डेट ऑफ ॲक्विजिशन असेल ते पाहावे लागेल. म्हणजे द देन 1/8/2016 ते 1/8/2016 ते इमिडिएटली प्रायर टू इयर त्यामध्ये 1/8/2016 टू 31/3/2017 मंथ येत आहेत 8 मार्च 2017. त्यानंतर मग जो इंटरेस्ट असेल तो त्या वर्षाचा तो या ठिकाणी घ्यावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीने हे पूर्ण प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचा इंटरेस्ट त्यामध्ये बघा 1/8/2016 ते 31/3/2017 8 मंथ आले, 21 लाखाला 10% प्रमाणे 2,10,000 पर ॲनम आलं, म्हणजे 12 महिन्याचे 8 महिन्याचं इंटरेस्ट काढायचे, म्हणजे ते किती येणार 2,10,000 × 12 × 8 म्हणजे किती आलं 1,40,000. म्हणजे हे 1,40,000 हीच अलाउड डिडक्ट इन 5 इक्वल इन्स्टॉलमेंट, म्हणजे 1,40,000 5 इक्वल इन्स्टॉलमेंट करायचे. म्हणजे 1,40,000 तुम्ही 5 भागला की डिवाईड केल्यानंतर किती ते अमाऊंट 28,000 किती आली 28,000. आणि तर टोटल इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल ते किती येणार फायनान्शियल इयर 2018-19 किती आहे इंटरेस्ट फॉर प्री कन्स्ट्रक्शन पिरियड किती आहे, म्हणजे 1,98,000 प्लस 1,90,000 प्रॉब्लेममध्ये दिलेला इंटरेस्ट फायनान्शियल इयर 2018-19 1,90,000 प्लस 28,000 असा इंटरेस्ट या ठिकाणी मायनस किती होईल 2,18,000 हा त्या निखिल यांच्या डिडक्शन निखिल्स घेऊ शकतात. म्हणजे ते आपण मायनस केलं म्हणजे इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल वर्किंग नोट आपण बघितलेले खाली 2,18,000 म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किती आला 62,000. म्हणजे अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम अतिशय सोपा सरळ या ठिकाणी आहे. म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल इन्कम फ्रॉम प्रोफेशन अँड बिझनेस असेल तर हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे हे विचारात घेऊन या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं हा जो काही आपला प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम ह्या ठिकाणी पूर्ण झाल्याचं आपणास पाहायस मिळतं. म्हणजेच ग्रॉस ॲनुअल व्हॅल्यू आपण या ठिकाणी वर्किंगनुसार ती फाइंड आउट केली, त्यानंतर त्याच्यामधून म्युन्सिपल टॅक्स लेस केला येणारे अमाऊंट असेल ती नेट ॲन्युअल व्हॅल्यू आली, आणि त्याच्यामधून डिडक्शन एक स्टँडर्ड डिडक्शन आहे ते 30% ऑन नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे, आणि दुसरा इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहेत. म्हणजे प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचा इंटरेस्ट आणि करंट इयरचा इंटरेस्ट मिळून, परंतु प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचा इंटरेस्ट घेताना त्याचे 5 इक्वल इन्स्टॉलमेंट करून तो पिरियड काय करायला ह्या ठिकाणी तो पिरियड हा कन्सिडर करून त्या पिरियडमधला व्याज काढून ते 5 इक्वल इन्स्टॉलमेंटमध्ये हे डिवाइड करणं आवश्यक आहे. म्हणजेच अशा पद्धतीनं हे ते 5 इक्वल इन्स्टॉलमेंटमध्ये हे या ठिकाणी काय झालेलं आहे ते व्याज हे डिवाइड केलेलं आहे. म्हणजे ते येते व्याज 1,40,000 म्हणजे 8 महिन्याचंच व्याज येते ते 1,40,000 ते 5 इक्वल इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे त्याला 1,40,000 × 5 केल्यानंतर 28,000 रुपये येतात. म्हणजे 28,000 प्री कन्स्ट्रक्शनचा इन्स्टॉलमेंट म्हणजे 5 वर्ष ते 28,000 हे आपण डिडक्ट करू शकतो, आणि ते करंट इयरचे 1,90,000 असं या ठिकाणी व्याज असेल ते व्याज 2,18,000 रुपये हे डिडक्शनच्या याच्या अंतर्गत येईल. म्हणजे अशा पद्धतीनं
या ठिकाणी आपला प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम अतिशय सोपा आणि साधा, म्हणजेच इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम सोडवताना पहिल्यांदा तुमच्या स्टेप्स लक्षात आल्या तर अतिशय इझी या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. म्हणजे कोणतेही अकाउंट ओपन नाही करायचं, कोणत्याही या ठिकाणी हे करायचं नाही, तर फक्त तुम्हाला ते इन्कम असतील ते इन्कम ओळखता आले पाहिजे. मग इन्कम ओळखता आले पाहिजे म्हणजे नेमकं काय, तर ग्रॉस ॲनुअल व्हॅल्यू हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या प्रॉब्लेममध्ये असतो. जर तुम्हाला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू जर काढता आली तर साहजिकच तुम्हाला त्याचं या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवताना कोणत्याच अडचणी येणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आपला जो काय प्रॉब्लेम असेल हा प्रॉब्लेम या ठिकाणी कम्प्लीट झाल्याचं आपणास पाहायचं. म्हणजे जर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल त्या इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीला या ठिकाणी आपण ते वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी प्रॉपर्टी असतात ते प्रॉपर्टीला ह्या ठिकाणी बघा, ज्यावेळेस डिम्ड टू बी लेट आउट असेल प्रॉपर्टी, ते डिम्ड टू बी लेट आउट प्रॉपर्टी असेल त्यावेळेस तुमचं या ठिकाणी ॲक्च्युअल रेंट किंवा ॲन्युअल रेंट ह्याचं कम्पॅरिझन एक्सपेक्टेड रेंट बरोबर करण्यासाठी तुमचा डिम्ड टू बी लेट आउटला ॲक्च्युअल रेंट नसल्यामुळं तुमचा एक्सपेक्टेड रेंट असेल तो एक्सपेक्टेड रेंट हाच या ठिकाणी काय होतो डिम्ड टू बी लेट आउट हाऊस प्रॉपर्टीला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू होते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मालकाकडं 3 ते 4 घरं असतील मग त्याचं या ठिकाणी बेसिक लॉजिक काय, तर तो मालक एकाच घरामध्ये राहत असेल मग 3 जी काय घरं असतील ते 3 घरं हे डिम्ड टू बी लेट आउट असतील ते लेट आउट या ठिकाणी कन्सिडर केलं जातं आणि त्या माध्यमातून त्याचा या ठिकाणी जो काय इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल तो इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हा या ठिकाणी फाइंड आउट केलं जातं. मग आता इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी काढत असताना ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ते झाल्यानंतर दुसरं ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्टचं आहे. म्हणजे अंडर सेक्शन 24B जे इंटरेस्ट ऑन बॉरोड लोन ते इंटरेस्ट कुठल्या पिरियडचं आहे, ते कधी घेतलं काय घेतलं हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे हे विचारात घ्यावे लागतात. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला एक प्रॉब्लेम हा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे आत्ताच आपण काय केलं या ठिकाणी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचे आय थिंक सो 3 हा 3रा प्रॉब्लेम असेल, 3रा किंवा 4था प्रॉब्लेम. आणखी 1-2 प्रॉब्लेम आपण घेऊयात. 2 प्रॉब्लेम झाले की या ठिकाणी आपलं काय होईल, मग हे युनिट असेल हे युनिट आपण संपवून आपण मग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी झाल्यानंतर इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन याचा या ठिकाणी काय करूयात, अभ्यास करूयात. तो पूर्ण झाल्यानंतर मग आपलं जे काय GST वगैरे जे काय असेल ते या ठिकाणी आपण पूर्ण करूयात. म्हणजे अशा रीतीनं ह्या युनिटमध्ये जर आपण विचार केला तर या युनिटमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी अतिशय सोपे असे प्रॉब्लेम आहेत. फक्त ते टाईप्स ऑफ हाऊसेस असतील त्याच्या या ठिकाणी ते इंटरेस्ट असेल व्याज असेल हे सर्व कन्सिडर करून आपणाला प्रॉब्लेम सोडवावे लागतात. म्हणजे व्याजाचं डिडक्शन लोन घेतल्यानंतर मिळणारा तो जो काय बेनिफिट असेल तो या ठिकाणी घ्यावा लागेल. त्यानंतर तुमचं बाकी ह्याच्यामध्ये अतिशय सोपे सिम्पल असे प्रॉब्लेम असल्यामुळे कोणतीही ॲडजस्टमेंट नाही, कोणतंही या ठिकाणी हे नाही. मग आता आपण नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहोत. तत्पूर्वी आपलं जे काय प्रॅक्टिकल असेल ते प्रॅक्टिकल हे या ठिकाणी तुम्हाला ते या ठिकाणी लेक्चर रेकॉर्डिंग करून ह्या ठिकाणी कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप ते करायचं ते तुम्हाला त्या लेक्चरमध्ये या ठिकाणी सांगितलं जाईल. लेक्चर अटेंड करणाऱ्या या ठिकाणी त्याचा फायदा होईल, जे लेक्चर अटेंड करणार नसतील त्यांना या ठिकाणी तोटा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आता आपण पाहतो या ठिकाणी GST असेल तर GST या ठिकाणी मार्केटमध्ये या ठिकाणी अकाउंटिंग करणं असेल त्याचं कॅल्क्युलेशन ऑफ GST वगैरे असेल हे सर्व महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी गव्हर्नमेंटसुद्धा विचारात घेतं आणि त्यानुसार एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी असतात. त्याच पद्धतीनं आपल्यासुद्धा कॉलेजनं हा एक या ठिकाणी ॲडिशनल कोर्स हा तुम्हाला या ठिकाणी देऊ केलेला, त्याचा फायदा हा विद्यार्थी मित्रांनो घेणं हे महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. आता हे लेक्चर हा प्रॉब्लेम आपला झालेला
म्हणजे आपण आता प्रॉब्लेम दोन तीन बघितलेले आहेत. म्हणजे दोन तीन म्हणजे काय, तर पहिल्या प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी दोन हाऊसेस होते. दोन हाऊसेसमधलं आपण एक काय केलं, सेल्फ ऑक्युपाईड दाखवलं, आणि दुसरं हाऊस काय केलं, आय थिंक सो डिम्ड टू बी लेट आउट केलं. काय केलं, डिम्ड टू बी लेट आउट. दोन हाऊसेस असतील सेल्फ ऑक्युपाईड किंवा स्वतःच्या पर्सनल कारणासाठी, तर त्यातलं एक डिम्ड टू बी लेट आउट या ठिकाणी दाखवलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेममध्ये काय पाहायचं, तर प्रॉब्लेममध्ये पहिल्यांदा ॲन्युअल किंवा ॲक्च्युअल रेंट दिलेलं आहे की नाही पाहायचं. दुसरं या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट असेल व लोन घेतलं असेल तर ते लोन पाहायचं, आणि हाऊस कम्प्लीट कधी झालं आणि लोन कधी घेतलं हे या ठिकाणी दोन डेट पाहायच्या. त्या दोन डेट पाहिल्यानंतर ते प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं लोन आहे का ते पाहायचं, आणि ते पाहिल्यानंतर फक्त 20% अमाऊंट त्या वर्षामध्ये या ठिकाणी इंटरेस्ट ऑन बॉरो कॅपिटल ते या ठिकाणी डिडक्ट करायची, ती 5 इन्स्टॉलमेंटमध्ये. अशा पद्धतीनं हे या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये बारीक सारीक गोष्टी, म्हणजे मायक्रो ॲनालिसिस ज्याला म्हणतो आपण, ते करणं आवश्यक असतं. जे पाहत असताना नुसता प्रॉब्लेम वाचला हे या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सोडवता येत नाही, तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम नीट वाचून मेन मेन कशाखाली अंडरलाईन करणार, तर पहिलं तुमचं फेअर रेंट, ॲन्युअल रेंट, त्यानंतर तुमचं ॲक्च्युअल रेंट, पिरियड ऑफ वॅकन्सी, लोन, म्युन्सिपल टॅक्स, म्युन्सिपल व्हॅल्यू, एवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेममध्ये काय देणार, तर काहीच नाही. याच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेममध्ये देण्यासारखं असं काहीच नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर व्हेनेवर ॲट दॅट टाईम वी आर ऑल्सो सॉल्व द पर्टिक्युलर प्रॉब्लेम ऑन इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, ॲट दॅट टाईम वी आर ऑल्सो सीन म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट, देन ॲक्च्युअल रेंट ऑर ॲन्युअल रेंट, देन म्युन्सिपल टॅक्स, देन पिरियड ऑफ वॅकन्सी, देन लोन टेकन फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ओनर, लोन घेतलं असेल तर ते लोन, त्या लोनची डेट, आणि लोन त्यानंतर हाऊस कम्प्लीट झालेलं आहे किंवा नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा हा या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीच्या विचारात घ्यावा लागतो. म्हणजे विचारांती जर आपण विचार केला तर या ठिकाणी हा अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. म्हणजे विदाऊट हे सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीनं हा आपलं एक प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचे एक दोन प्रॉब्लेम, ते झाल्यानंतर बिझनेस फ्रॉम इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन त्याचे, त्यानंतर हाऊस प्रॉपर्टी झाल्यानंतर इन्कम झाल्यानंतर कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस याचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे इन्कमचे 5 हेड्स आहेत, या 5 हेड अंतर्गत होणारा इन्कम हा त्या एम्प्लॉईज असेल पर्सनचा असेल तर तो काय केला जाईल या ठिकाणी ब्लॉक केला जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना ह्यासुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. आता तो प्रश्न काय, तर ज्यावेळेस तुमचं या ठिकाणी रिसीट आला असेल, रिसीट आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी इंटरनल जमा करायची राहिली असेल तर त्यांनी लवकरात लवकर जमा करावी, अन्यथा होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस ते विद्यार्थी स्वतः जबाबदार असतील. म्हणजे अशा पद्धतीनं हा ॲडव्हान्स डिप्लोमा इन अकाउंटिंग या ठिकाणी ते लेक्चर असेल, आपण लेक्चर कन्क्लूड करूया. आता लेक्चर संपवण्यापूर्वी हे जे काय तुम्ही पाहताय, म्हणजे लेक्चर अटेंड करा. लेक्चर जर अटेंड नाही केलं तर तुम्हाला या ठिकाणी निश्चितच तोटा आहे, कारण ह्याचा फायदा तुम्हाला इन्कम टॅक्स म्हणजे आता पेपर 4 सुद्धा होणार आहे. लक्ष देऊन नीट ऐकलं तर ते समजण्यास अतिशय सोपं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे TYVCOM टॅक्सेशनमध्ये सुद्धा हा युनिट आहे किंवा हे युनिट आहे, त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही. आता काही काही वेळेस या ठिकाणी ॲन्सर सॉल्व करण्याची मेथड
बाकीच्या शिक्षकांची आपली वेगळी असू शकते, परंतु तुम्हाला जे इझी वाटेल ते या ठिकाणी तुम्ही फॉलो करा किंवा या ठिकाणी त्याचा यूज करा. म्हणजेच आपणाला प्रॉब्लेम सोडवताना कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही ह्या गोष्टी विचारात घेऊन. कारण जे विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्स अकाउंटन्सी घेतलं असेल तर त्यांना ह्या ठिकाणी हे या ठिकाणी लेक्चर्स हे महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहेत. त्यांच्या दृष्टीनं हे या ठिकाणी लेक्चर्स महत्त्वाचे आहेत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.